भगवान शिवाची आराधना करा। कोळेकर महास्वामीजी सद्गुरूंची संगत गरजेची आहे। वाईकर महास्वामीजी। माता लक्ष्मी व विष्णूंनी भगवान शिवाची आराधना करून एक लक्ष बेलकमळ शिवास वाहिले, परंतु यामध्ये एक कमी पडले। शंकर पार्वतीच्या दिव्य तुलेची पौराणिक सुंदर कथा सांगितली व प्रत्येकाने अहंकार गर्व नष्ट करण्यासाठी गुरु तुला स्वकष्टाने व स्वतः निर्माण केलेली वस्तू अर्पण करणे गरजेचे आहे व सर्व शिवभक्तांना धनसंपत्ती आणि जीवनात आनंद मिळण्यासाठी शिवाची आराधना गरजेची आहे, असे गुरु निर्वाणू रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांनी भव्य दिव्य गुरु तुला कार्यक्रमात महादेव मंदिर अकलूज येथे आशीर्वचनात सांगितले। सुरुवातीला प्रास्ताविक करताना शिवनिर्णय संघटनेचा कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे ही प्रार्थना म्हणत गुरुमहती सांगितली। तसेच स्मशानभूमी स्वच्छता, वधूवर मिळावा, जिद्द पुरस्कार, कार्यकर्तृत्व पुरस्कार, गरजूंना मोफत कपडे वाटप, आई वडील कृतज्ञता सोहळा यासारखे विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम सर्वांच्या सहकार्यातून आजवर आयोजित केल्याचा आढावा प्रास्ताविकात उत्कर्ष शेटे यांनी विशद केला। गुणवंतांच्या सत्कारामध्ये समृद्धी गुळवे, ऐश्वर्या गुळवे, श्रेयस उबाळे, ज्ञानेश्वर गाढवे, राजलक्ष्मी शेटे, अथर्व गुळवे, सुनील दळवी, विस्ताराधिकारी सावळसकर, पत्रकार रविराज शेटे सर या गुणवंतांचा सत्कार दोन्ही महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला। अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम गुरु करतात व त्यांचे महत्त्व फार मोठे आहे व जीवनाचा खरा मार्ग दाखवणारा गुरुच असतो। त्यामुळे गुरुविषयी श्रद्धा ठेवा व वीरशैव तत्व व संस्कार संस्कृतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहासाचे अभ्यासक प्रशांत सरुडकर यांनी मनोगतात व्यक्त केले। मानवी जीवनात गुरुची संगत गरजेची आहे, कारण गुरु अज्ञान नाहीसे करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात व आई वडील यांचे जीवनात फार मोठे महत्त्व आहे। त्यांची सेवा करा व आई वडील गेले तर जीवनाचा सार संपला, याबद्दल आईविषयी सुंदर गीत गायले। चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग, येना माझे आई तू येना माझे आई ग, या गीतावरून उपस्थित महिला आणि पुरुष वर्गाचे डोळे पाणावले। तसेच आज एक नव्हे तर दोन नव्हे तर दोन दोन शिवाचार्य श्रावण मासात आणून त्यांची भस्म व गुळाने दिव्य तुला करण्याचा सहयोग उत्कर्ष शेटे व सर्व अकलूज वीरशैव बांधवांनी आणला व सर्व शिवभक्तांना जीवनात आनंद प्राप्त हो व सद्गुरु एक नव्हे तर तीन सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हास प्राप्त झाला, असे शिवाचार्य वाईकर स्वामीजी यांनी आशीर्वचनात सांगितले। यावेळी दोन्ही शिवाचार्य यांच्या दिव्य गुरु तुलेस माननीय श्री शिवतेज सिंह मोहिते पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत अकलूज यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम विभूती व गुळ अर्पण करून करण्यात आले। सदर प्रसंगी कोळेकर महास्वामीजी, पाद्यपूजा, शिवभक्त श्री संजय धोत्रे व सौ सुजाता धोत्रे शेटे यांच्या या उभयतांच्या शुभ हस्ते, तर वाईकर महास्वामीजींची शिवभक्त श्री स्वप्नील कोरे व सौ भाग्यश्री कोरे या उभयतांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी शिवभक्त चंद्रकांत नाना कुंभार, किसन नरुळे, उमेश शेटे, भिंगे गुरुजी, दत्तात्रय भिंगे, नितीन आर्वे, राजू आर्वे, चंद्रकांत शेटे, अप्पा दिवटे गुरुजी, रामचंद्र चिंचकर, सुनील दळवी, चंद्रकांत नरुळे, अतुल शेटे, विलास क्षीरसागर, संतोष देव शेटे, गिरीश शेटे, उमेश नडगिरे, अशोक शेटे, गणेश नरुळे, उमेश गुळवे, सुनील कोरे, आकाश लकडे, जगदीश स्वामी, सौ शीला जठार, सौ राजश्री गुळवे, सौ श्वेता गुळवे, महादेव पाटील, सुहास उरवणे, रामलिंग हांडे, सोनके, राजेंद्र शेंडे, तसेच पदाधिकारी व वीरशैव लिंगायत बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सुहास उरवणे सर, तर सर्वांचे आभार शिवभक्त मंगेश नाना शेटे यांनी मानले।